नमस्कार। रविवार 5 जुलै 2020 च्या बाजार गप्पाच्या या 10व्या भागामध्ये मी चंद्रशेखर टिळक आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। बाजार गप्पा हे आपलं साप्ताहिक सदर सुरू करून आजचा 10वा भाग। या आधीच्या 9 भागांना आपण जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात तो 10व्या आणि यानंतरच्याही काळातल्या बाजार गप्पांना आणि एकंदरीतच माझ्या यूट्यूब आणि ब्लॉगला आपण प्रतिसाद देत राहाल अशी आशा बाळगतो आणि आजच्या विवेचनाला सुरुवात करतो। आपल्या आजच्या बाजार गप्पांचा विषय अनाकलनीय शेअर बाजार। तसाही शेअर बाजार अनाकलनीयच असतो आणि म्हणूनच तो आकर्षक असतो, तो आक्रमक असतो, पण म्हणूनच तो आश्वासक करून घ्यायचा असतो। आज इतकं सगळं म्हणण्याचं कारण असं की एका बाजूला एकापाठोपाठ एक नकारात्मक घटनांची मांदियाळी मानली जात असतानाच आपल्या शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी आता हे शुक्रवारी मी रेकॉर्डिंग करत असताना 35,840 अंशांची पातळी गाठलेली आहे। केवळ एवढंच आहे असातला भाग नाही तर एप्रिल ते जून 2020 या 3 महिन्यात गेल्या कित्येक वर्षात झाली नव्हती अशी वाढ आपल्या निर्देशांकानं साजरी केलेली आहे, मग तो बीएससी सेन्सेक्स असू दे किंवा एनएससी निफ्टी असू दे। आणि म्हणूनच या घटनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न मी बाजार गप्पांच्या या 10व्या भागात करतोय। त्याच्यामध्ये जर एक समान सूत्र शोधायचं झालं तर जे महत्वाचे 5 घटक आहेत ते 5 सी असे आहेत। साहजिकच पहिला सी हा करोनाचा आणि तो नकारात्मक आहे। फेब्रुवारी महिन्यापासून एकंदरीतच्या करोनाच्या प्रादुर्भावाने जे काही जगाच्या अर्थव्यवस्थेचं हसं झालेलं आहे ते पाहू जाता आज मितीला आपल्या देशाच्या शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी नोंदवलेली वाढ हे खरोखरच अनाकलनीय गणित आहे। आणि केवळ करोना आहे असं नव्हे तर त्यातला दुसरा सी आहे चीन। करोना आणि चीन या दोन्ही घटकांवरती मी मुद्दामून एवढ्याकरता जास्त बोलत नाहीये की तसंही माझ्या युट्यूबवरती या दोन्ही विषयावरती अजूनही व्हिडिओज आहेत, पण करोना आणि चीन या दोन सी मधलं महत्वाचं साम्य इतकंच नाहीये की ते नकारात्मक आहेत, तर ते हेही आहे की आज मितीला नेमका त्यांचा किती प्रभाव राहील आणि तो किती काळ टिकेल याचा कोणताही अंदाज जगात कोणालाही नाही। आणि तरीही असे नकारात्मक घटक क्षणभर नव्हे तर सातत्याने नजरेआड करत आपल्या बाजाराचा निर्देशांक एप्रिल ते जून या महिन्यातच आणि एकंदरीतच वाढता राहिलेला आहे। म्हणायचं झालं तर आजपर्यंत शेअर बाजारांनी करोनामुळे जेवढे निर्देशांकातले अंश गमावले होते त्यातल्या बहुतांशांची रिकव्हरी आता झालेली आहे। अगदी मला मान्य आहे की जानेवारी ते जून 2020 या 6 महिन्याच्या काळामध्ये आपल्या निर्देशांकाची सर्वोच्च पातळी 42,000 आणि खालची पातळी 26,000 होती आणि आज आपण 35,000 आहोत असं म्हणण्याचं कारण नाही, पण हे म्हणत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साधारणपणाने एखादी तेजी असेल तर ती सलग वाहत असते, एखादी मंदी असेल तर ती सलगपणाने कमी येत असते, पण गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये आपण जाणवलेली गोष्ट अशी आहे की निर्देशांकाच्या प्रत्येक वाढीच्या पातळीवरती त्या त्या वेळेला प्रॉफिट बुकिंग होत आहे। असं जेव्हा प्रॉफिट बुकिंग होऊन मग बाजारवरती जातो अशा वेळेला बहुतांश वेळेला आजपर्यंत इतिहासाची साक्ष अशी आहे की उलाढालीचं प्रमाण म्हणजे टर्नओव्हर हा कमी राहतो। पण जून महिन्याच्या दुसऱ्या 15 आठवड्यापासून आपल्या देशातल्या शेअर बाजारातल्या उलाढालीच्या प्रमाणामधल्या सातत्यही वाढत आहे आणि अशा अर्थानं मी अनाकलनीय म्हटलेला आहे। तिसरा जो अनाकलनीय सी आहे तो मात्र करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे सीएडी असा आहे आणि तो सकारात्मक आहे, कारण कित्येक वर्षानंतर या वेळेला आपली शिलकी अशी करंट अकाउंट डेफिसिट राहिलेली आहे, म्हणजे ती डेफिसिट नसून तो सरप्लस झालेला आहे। अर्थात त्याची दोन कारणं अशी आहेत की एकंदरीतच जागतिक शेअर बाजारामध्ये तेलाच्या किमती या खालच्या पातळीवरती राहिल्या आहेत, अर्थात तुमच्या माझ्यासारख्या भारतीय नागरिकांना मात्र त्याचा फायदा मिळालेला नाही। जून महिन्यामध्ये सलग 21 दिवस आणि मग एक दिवसाचा खंड पाडत पुन्हा 3 दिवस असे आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव चढे राहिलेले आहेत। गंमत अशी आहे की आपल्या देशातल्या अनेक शहरांमध्ये डिझेलचे भाव पेट्रोलच्या भावापेक्षाही जास्त झालेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये करंट अकाउंट डेफिसिट हा शिलकीचा असणं हा निदान आज नाही तरी उद्या तरी आपल्याला दिलासा देणारी गोष्ट निदान पेट्रोलच्या भावामध्ये राहील असं सांगणारा आहे। अर्थात यात जागतिक शेअर तेल बाजारातल्या तेलाच्या किमतींपेक्षा सुद्धा सरकारी धोरण काय राहतं आणि ते कराचे प्रमाण काय ठेवतात याच्यावरती या गोष्टी अवलंबून राहतील। अशी गोष्ट सहजासहजी शेअर बाजारांनी का दुर्लक्षित करावी अशा दृष्टीनेही अनाकलनीय शेअर बाजार आहे,
कारण कोणत्याही गोष्टीवरती ताबडतोब आणि तीही तीव्र अशी प्रतिक्रिया देण्याचा शेअर बाजाराचा स्वभाव असतो. पण जागतिक तेल बाजारामध्ये तेलाच्या किमती खालच्या पातळीवर राहणं यावरही सकारात्मक प्रतिक्रिया अपेक्षित प्रमाणामध्ये शेअर बाजारांनी दिली नाही. आणि आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक नागरिकांसाठी आणि त्याच वेळेला कंपन्यांसाठीही तेलाचे आणि इंधनाचे भाव चढे राहणं, एव्हिएशन फ्युएलचे भाव तर त्याच्याहूनही चढे राहणं असं असून त्याच्यावरतीही शेअर बाजारांनी ज्या प्रमाणामध्ये नकारात्मक प्रतिक्रिया द्यायला हवी होती ती दिलेली नाही, अशाही दृष्टीने मी शेअर बाजाराला अनाकलनीय म्हटलंय. याच्या पुढचे जे दोन सी आहेत ते एकमेकांशी रिलेटेड आहेत, एकमेकांशी संलग्न आहेत आणि म्हणून ते एकत्र घेतो. एक आहे करेक्शन आणि दुसरं आहे कॉन्फिडन्स. करेक्शन अशासाठी की मी मगाशी म्हटलं तसं आपल्या देशाच्या शेअर बाजाराचं गेल्या 3 महिन्याचं सगळ्यात महत्वाचं लक्षण हे राहिलंय की ज्या ज्या वेळेला एका विशिष्ट पातळीपेक्षा जास्त अशी शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ झाली आहे त्या त्या वेळेला या ना त्या स्वरूपामध्ये प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. माझ्या लक्षात आलेली एक गोष्ट अशी आहे की 1 फेब्रुवारी 2020 पासून आणि विशेषतः 25 फेब्रुवारी 2020 नंतर म्हणजे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वाढता प्रसार सुरू झाल्यानंतर एकही आठवडा असा नाही की ज्याच्यात सलग 5 च्या 5 दिवस आपल्या शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये दररोज वाढ तरी झाली आहे, पण त्याचबरोबर एकही असा आठवडा नाही की ज्या आठवड्यातले सलग 5ही दिवस आपल्या शेअर बाजाराच्या निर्देशांकात घट एके घट एके घट असा प्रकार झालेला आहे. मग असा जर प्रत्येक पातळीवरती त्याच्यामध्ये करेक्शन होत आहे तर तुमच्या माझ्यासारख्या नागरिकांनी यातनं घ्यायचा धडा हा आहे की मी ज्या पद्धतीचं शॉर्ट टर्म होल्डिंग करत असेल, मी ज्या पद्धतीचं मीडियम टर्म होल्डिंग करत असेल, जर मी काही स्वरूपामध्ये डे ट्रेडिंग करत असेल आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे जर मी काही प्रमाणामध्ये पोझिशन ट्रेडिंग करत असेल तर ज्या पद्धतीच्या भाव पातळ्या किंवा मार्केट रेट्सच्या लेव्हल्स मी माझ्या डोक्यात ठेवले आहेत त्या सातत्यपूर्ण आणि वास्तव आहेत ना याचा तुम्हाला आणि मला विचार करावा लागेल. साधारणपणे इतक्या ताबडतोबीनं कुठच्याही शेअर बाजारातल्या घटनेचा तुमच्या माझ्यासारख्या छोट्या गुंतवणूकदारांवरती ताबडतोब परिणाम होत नसतो, पण या वेळेला तो जाणवायला लागलाय. अशाही अर्थी अनाकलनीय शेअर बाजार असं आहे. आणि यातला शेवटचा घटक हा कॉन्फिडन्स अशा स्वरूपाचा आहे. कॉन्फिडन्स म्हणण्याचं कारण केवळ तुमच्या माझ्या देशानं स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासात आजपर्यंत गाठली नव्हती अशी सर्वोच्च पातळी आपल्या परकीय चलनाच्या साठ्यानं म्हणजे फॉरेक्स रिझर्व्हनं गाठली एवढाच भाग नाही. मगाशी उल्लेख केला तसा करंट अकाउंट डेफिसिट हा डेफिसिट न राहता तात्पुरता का होईना पण सरप्लस राहिला हीही घटना आहे, ह्याही कॉन्फिडन्सची गोष्ट आहेच. त्याचबरोबरीने करोना आणि चीन जे पहिले 2 सीमी नकारात्मक म्हटले त्यांना आपण पुरून उरू असा शेअर बाजाराला वाटणारा कॉन्फिडन्स हाही कदाचित अनाकलनीय शेअर बाजाराकडे जाण्याचा घटक असेल. अर्थात मी म्हटलं तसं की शेअर बाजारामध्ये भूतकाळाचाही विचार असतो, वर्तमान काळाचाही विचार असतो, पण डिस्काउंटिंग द फ्युचर हाही प्रकार जास्त असतो. एकंदरीतच चिनी सीमारेषेवरती भारत आणि चीन लष्करामध्ये नेमक्या काय घडामोडी होत आहेत याचाही विचार नाहीये, पण त्याच वेळेला भारत सरकार ज्या पद्धतीनं चिनी ऍप्सवरती बंदी घातली, आपण 59 ऍपवरती बंदी घातली आहे, ज्या पद्धतीनं नितीन गडकरींसारख्या अत्यंत कार्यक्षम मंत्र्यानं जाहीर केलं की येणाऱ्या काळामध्ये रस्ते बांधणी, लघु उद्योग आणि मध्यम आकाराचे उद्योग यामध्ये कोणत्याही प्रकारच्या चिनी मालाची आयात करायला परवानगी दिली जाणार नाही, अशा घटकातून भारतीय उद्योगांना मिळू शकणाऱ्या चालनेमध्ये असलेला कॉन्फिडन्स म्हणजे 5वा सी अशाही अर्थाने शेअर बाजार त्याच्याकडे बघतो हे जरूर बघण्याची आवश्यकता आहे. हे सांगण्याचं कारण असं की करोना असू दे, चीन असू दे, करेक्शन असू दे, कॉन्फिडन्स असू दे आणि कोरिलेशन असू दे, या 5ही सीतनं बाजार जरी अनाकलनीय झाला असला तरी त्याच्यापासून दूर राहावं असा मात्र नक्कीच झालेला नाही. खरं सांगायचं म्हणजे गुंतवणुकीच्या इतर साधनांच्या तुलनेमध्ये जेव्हा तुमच्या माझ्यासारख्यांच्या अल्पबचतीच्या व्याजदरामध्ये निदान आत्ता तरी सरकारनं जी घट केलेली नाही याचं एक कारण असंही असू शकतं की तुम्ही आणि मी अल्पबचतीची म्हणून त्याच्याकडे जरी गुंतवणूक त्या साधनांमध्ये करत असलो तरी प्रत्यक्षात त्यातलाही काही वाटा शेअर बाजाराकडे जात असतो. कदाचित येणाऱ्या काळामध्ये कॉटेज इंडस्ट्री, मीडियम स्केल इंडस्ट्री, सेल्फ हेल्प ग्रुप यांचाही विचार केलेला असेल.
आणि म्युच्युअल फंड मध्ये ज्या पद्धतीचं काही नकारात्मक वातावरण आपल्याला तोंडघशी पाडतंय अशा वेळेला शेअर बाजार सही है असं म्हणून त्याला पनवती लावत नाही, पण या अनाकलनीय शेअर बाजाराचा आश्वासक आणि आकर्षक दृष्टीने आपण विचार केला पाहिजे एवढं नक्कीच। मला आशा आहे की बाजार गप्पांचा हा भाग तुम्हाला स्वतःलाही आवडेलच। एक विनंती अशी राहील की हे जर विवेचन पटत असेल तर हा व्हिडिओ आपणही वारंवार जरूर पहा आणि आपल्या सर्व संबंधितांशी ही शेअर करा। मनपूर्वक धन्यवाद।